खेळाचा पहिला पूर्वार्ध पहिल्या लढतीमध्ये एक दमदार पद्धतीचा खेळ पाहिला, परंतु आता वेद लागलेत ते दुसऱ्या लढतीकडे आणि लढत पाहायला मिळते सिद्धी प्रतिष्ठान हर्षाली प्रेमनाथ इलेवन मुरबी आणि या संघाच्या अगेन्स्ट खेळतो स्टार ओरियर्स ओवे। पहिला बॉल वरती फटका फसतोय, ऑन साइडला फटका राहिलाय, दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा जेल कन्वर्ट होतो आणि पहिला दे धक्का, पहिला मोहरा गारद। वा क्या बात है, लोकनेते साहेबांना त्रिवार मानाचा मुजरा। खऱ्या अर्थानं भूमिपुत्रांचा तुम्ही किती आवाज दाबा, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव फक्त लोकनेते दिबा त्यांचाच पाहायला मिळेल इथे फक्त दबदबा। एक जबरदस्त क्रीडा नगरी इथे सज्ज होत असताना खारघर प्रीमियर लीग 2023 सर्व क्रिकेट रसिकांचा मी करतो सहर्ष स्वागत। पहिल्याच बॉल वरती विकेटचं पतन राहिलं स्टार ओरियर्स ओवे। खऱ्या अर्थानं धाकड गोलंदाजीचा कार्यकाल गाजवत असताना बॉलिंग ट्रॅकवरती खेळाडू सोहेल पटेल स्टार ओवे संघातून खेळत असताना एक साळ खेळी या खेळाडूची राहिली आहे आणि आता मात्र आज खारघर प्रीमियर लीगच्या माध्यमातून पहिल्याच बॉलवरती या खेळाडूचा दणका पाहायला मिळतो। पहिला विकेटचं पतन, राखीव खेळाडू आपण व्यवस्थित नाव द्या कारण वाटलं कारण अक्षय केसरकर हा खेळाडू पाहायला मिळतो, नाव व्यवस्थित द्या। गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवरती राईट मोहर द विकेटनं हा चेंडू सफर केला, फलंदाजापासून काही काळ दुराबा राहिला आणि त्यानंतर मात्र डॉट बॉलची समाप्ती। सिद्धी प्रतिष्ठान हर्षाली इलेवन प्रेमनाथ इलेवन मुरबी आणि या संघाचे पॅकर नरेश पाटील आणि त्यानंतर फुलाजी ठाकूर यांच्या माध्यमातून या संघाची बांधणी राहिली आहे आणि दोन्ही संघ मालकांना विनंती आहे आपण या मंचावरती आपले सहर्ष स्वागत आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ पाहायला मिळतो स्टार ओरियर्स ओवे। असीम आणि त्यानंतर हुजेफ हे दोन पॅकर आहेत, त्यांना विनंती आहे आपण या मंचावर आपलं सहर्ष स्वागत। गोलंदाज पुण्यात तयार बॉलिंग ट्रॅकवरती अक्षय केसारकर, चांगली गोलंदाजी नेहमीच राहिली आहे या खेळाडूची, सुंदर फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक सज्ज असेल, दुसरीचा प्रयत्न आहे परंतु नकार देतो। नवीन खेळाडू बॅटिंग मार्कवरती येत असताना परेश ठाकूर, खऱ्या अर्थानं दमदार खेळ याही खेळाडूची राहिले परंतु पाठोपाठचे दोन चेंडू डॉट खेळल्यानंतर स्ट्राईक आता मात्र रोटेट होतीये। धावसंख्या स्कोअर कार्डवरती जाऊन पोहोचते एकूण एक, एक गडी बाद दोन चेंडू डॉट राहिले, हे समीकरण पहिल्या षटकामध्ये इथे आपल्याला पाहायला मिळतं। स्ट्राईकवरती खेळाडू पाहायला मिळतो ओमकार पाटील, खऱ्या अर्थानं RPL सत्र ज्या खेळाडूनं गाजवलं ग्रामीणच्या माध्यमातून ज्याची दहशत राहिली आहे आणि तो खेळाडू शिवशक्ती खारघर संघाच्या माध्यमातून ग्रामीणच्या वतीनं एक चांगला खेळ करणार ओमकार पाटील आज KPL खेळताना पाहायला मिळतो। चांगल्या खेळाची आखणी सध्याच्या घडीला या खेळाडूला इथे आखावी लागेल। धावसंख्या स्कोअर कार्डवरती एक गडी बाद फक्त एक, गोलंदाज सज्ज होतो अक्षय केसारकर, केसरयुक्त गोलंदाजीची आखणी या षटकामध्ये या खेळाडूला आखावी लागेल। लांब लचक असा रडव पाहायला मिळतो या खेळाडूचा आणि एक धमाकेदार गोलंदाजीची आखणी करावी लागेल। पाय ते सन्मान देण्याचा प्रयत्न, ऑफ ड्राईव्ह डायरेक्टली हिट होणं गरजेची बाब होती, काम बनलं असं परंतु बॉडीचा बॅलेन्स चुकला गेला गोलंदाजाचा आणि त्यानंतर यष्टांचा वेध होणं खूप कठीण झालं आणि त्यानंतर झुकतं माप फलंदाजाच्या बाजूनं राहिलं आणि आपल्या घरामध्ये पूर्णपणे घरवापसी राहिली। एक धाव कंप्लीट होते, धावसंख्या जाऊन पोहोचते गुणतालिकेवरती एकूण दोन। समोर बॅटिंग मार्कवरती युनायट नंबर 3 आलेला वन डाऊनला खेळाडू परेश ठाकूर मुरबी, एक युवा जिगरबाज खेळाडू आहे, एक देखणी खेळी ज्याच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहिले ज्या पद्धतीनं परेश ठाकूर असतील सर्वेश ठाकूर हे दोन बंधू
मुरबी टीम साठी देखणी खेळी करताना आपण अनेक वेळा पाहिले, परंतु आज केपीएलचं सत्र गाजवण्यासाठी परेश ठाकूर बॅटिंग मार्क होती सज्ज असताना। परेश साठी या चेंडू लॉंग लेगच्या दिशेने चेंडू जाईल, मिळेल पहिला केपीएल चौकार। जबरदस्त स्पर्धा पण पूर्णपणे सुशोभित असं हे वातावरण पाहायला मिळतं, पांढरं शुभ्र वातावरण। ज्या पद्धतीनं स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक काटही असेल, खाडी चषक खाडी, त्यानंतर आपण पनवेल प्रीमियर लीग पाहिली आणि त्यानंतर केपीएल, प्रामुख्यानं छबी एकसारखी आहे। पांढरं शुभ्र वातावरण इथे मात्र मैफिलीत केलं जातं। क्रिकेटचा हा रंगारंगी सोहळा, याची देई याची डोला, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा आणि अतिशय आनंदमय आल्हाददायक वातावरणामध्ये कारगर प्रीमियर लीगचं हे आपण पर्व पाहता। खेळाचा पहिला षटक समाप्त होतो आणि पहिल्या षटकामध्ये एकूण धावा धावपटलावरती लागताना पाहायला मिळत आहेत। एक गडी बाद 6 रन्स, बॉलिंग ट्रॅकवरती खेळाडू येत असताना तौसिफ पटेल स्टार ओवेस संघातून खेळत असताना खऱ्या अर्थानं ज्यानं चांगल्या पद्धतीचं कर्णधारपद भूषवलं आणि तौसिफ पटेल खऱ्या अर्थानं देखण्या पद्धतीचं कार्य करताना आपण अनेक वेळा पाहिलंय, परंतु आज केपीएलमध्ये त्याची गोलंदाजी कशी असेल, कशा पद्धतीनं गोलंदाजीची आखणी करेल याकडं ओवेवासियांचं लक्ष असेल। तो गोलंदाज सज्ज होतो तौसिफ पटेल आणि या खेळाडूच्या अगेन्स्ट खेळत असताना ओमकार पाटील मॅन फ्रॉम खारघर। तौसिफ तयार, दमदार रुबाबदार शानदार षटकार। वीस आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये कारगर प्रीमियर लीगचं आपण धमाकेदार आयोजन पाहता। चेंडू पूर्णपणे फोडून दिलेत पहा पिशवीतून आणि त्याची तुम्ही चाचपणी केली आहे हे सुद्धा आपण लक्षात घ्या। वारंवार आपण त्याच्यामध्ये फेरबदल करू नका ही सूचना आहे आयोजकांकडून। पाहुण्यांची जबरदस्त मांदी आली इथे पाहायला मिळते। आपण महिला वर्गसुद्धा या मंचकावरती पाहतो, त्यांचं करतो आम्ही सहर्ष स्वागत। खऱ्या अर्थानं महिलांचं सन्मान करणारं व्यक्तिमत्व म्हणजे प्रवीण शेठ पाटील। नारी तू घे उंच भरारी, फिरून पाहू नकोस तू माघारी, ही दमदार कामगिरी ज्यांची राहिली आहे ते आमचे प्रवीण शेठ पाटील आणि त्यानंतर रामजीबाई बैरा A1 जोडी नगरसेवक पनवेल महानगरपालिका। पाय आपण स्टार ऑरियस ओवे टीमचे संघ मालक असीम आणि हुजेब यांच्याकडून विकेट ॲट्रिकसाठी नगद राशी 2100 रुपये। जबरदस्त मोटिवेट करण्याचं कार्य या संघ मालकांकडून इथे पाहायला मिळतं आणि दोन्ही संघांच्या संघ मालकांना विनंती आहे, आपण मंचकावरती या, आपलं सहर्ष स्वागत आहे। धावा गुणतालिकेवरती पाहायला मिळत आहेत, एकूण गडी बाद झाले 1 आणि धावा बनताना पाहायला मिळत आहेत 12 रन। धावसंख्या आता बनायला सुरुवात झाली आहे। ज्या पद्धतीनं दमदार फटकार राहिला, चेंडू गमावला गेला, परंतु नवीन चेंडूची इथे चाचपणी झाली आणि हा नवीन चेंडू कितपत फायदा देईल ओमकार पाटीलला हे पाहावं लागेल। त्याच्या सहसाथीनं मुरबी गावातील एक स्टार खेळाडू, युवा नेतृत्व ज्याच्या माध्यमातून एक चांगलं कर्तृत्व पाहता असं आपण परेश ठाकूर नॉनस्ट्राइक एनला पाहायला मिळतो। तौसिफ पटेल बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा तयार। तौसिफचा हा चेंडू ऑफ ड्राइव्ह खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफच्या दिशेनं चेंडूची आपण सफर पाहिली, फक्त मिळते ती एकच जाव। कॅल्क्युलेट क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न राहिलाय, कारण षटकारानंतर तात्काळ मोठा फटका खेळला नाहीये ही खासियत आहे खेळाडू ओमकार पाटीलची, आणि ती खासियत आज केपीएलच्या माध्यमातून तो दाखवत असताना
धावा संख्या गुणतालिकेवरती जाऊन पोहोचते 19-13 रन पहिल्या पूर्वार्धामध्ये। मित्र म्हणे 65-70 धावा ठोकाव्या लागतील, कारण त्यांच्या अगेन्स्ट स्टार ऑरियर्स ओवेस संघासारखा धाकड संघ उभा असताना एक चांगली धावा संख्या त्यांना इथे उभी करावी लागेल। फिल्डिंग मध्ये जास्तीत जास्त फेरबदल, जास्तीत जास्त वेळ आपण घेऊ नका ही विनंती असेल आयोजकांकडून। टाइमिंगला खूप काही महत्व असेल, लाईन लेंथ मध्ये हा खेळाडू अडकतो आणि झटका क्रमांक 2 खेळाडू बाद होतोय परेश ठाकूर। थँक यू डीजे प्रकाश झोतामध्ये आपण खऱ्या अर्थानं या स्पर्धांचं दमदार आयोजन पाहता, कारण प्रकाशमय कार्य राहिले नेहमीच टेनिस क्रिकेटला प्रकाश झोतामध्ये आणण्याचं कार्य प्रवीण शेट पाटील यांच्या माध्यमातून पाहता, प्रवीण स्पोर्ट्स वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून हे ऑर्गनायझेशन पाहायला मिळतं आणि त्यांच्या सहसाथीनं आपण A1 नगरसेवक माननीय श्री रामजीभाई बेहरा यांचे चांगले योगदान या स्पर्धेकरता राहिले। गोलंदाज तौसिफ तयार, दमदार फटका खेळलाय ऑन साइड ला, क्षेत्ररक्षक सज्ज असतील परंतु आबाकाच्या बाहेर, मिळतील 4 रन, KPL चौकार। मंच के ऊपर हमारे ये सभी नारी सम्मान अगर मैच का आनंद लेते हुए शोभा मिश्रा मैडम, जलपा शास्त्री मैडम, निर्मला यादव मैडम, इन सभी का हम इस टूर्नामेंट के माध्यम से स्वागत करते हैं, जहां पर आप प्रीमियर लीग का ये दमदार आयोजन प्रवीण शेट पाटिल और रामजी बेहरा साहब इनके माध्यम से आप देख सकते हैं, एक धमाकेदार आयोजन। नक्कीच नारी शक्तीचा जागर पाहायला मिळतो कारगर प्रीमियर लीग मध्ये। खऱ्या अर्थानं कला क्रीडा सांस्कृतिक वारसा जपणारं प्रत्येक व्यक्तिमत्व या मंचकावरती पाहता। लक्ष वेधू या मॅचकडं, 19 धावा स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचतायत 2 गड्यांच्या कत्तळीनंतर। 19 धावा गुणतालिकेवरती 17-17 खतरा कोणा संघावरती मंडरावेल, इथे बॅटची कडा पाहायला मिळते, वेग धारण केलंय आणि त्यानंतर येतोय दमदार चौकार 4 रन। एकूण आपण 2 षटकं पाहतो आणि धावा गुणतालिकेवरती जाऊन पोहोचतायत 21। खेळाडू बॅटिंग मार्कवरती सज्ज असताना आपण पाहू शकता ओमकार पाटील आणि त्याच्या सहसाथीनं अनिश पारवे हा खेळाडू पाहायला मिळतो। अनिशनं अतिशय पारी खेळली, कारण 3 चेंडू खेळलाय आणि 2 चौकार या खेळाडूच्या माध्यमातून आपण येत असताना पाहिले। अलीकडच्या चेंडूकांनी निकेश मातेला चकवा देत चेंडू सीमा पार 4 धावसंख्येसाठी गेला आणि त्यानंतर धावसंख्या आपण बहरताना पाहिली। 19 धावा लागल्या गुणतालिकेवरती 21, 5 षटकांची लढत आहे आणि 5 षटकांमध्ये एक धमाकेदार खेळीची आखणी इथे करावी लागणार आहे। तर चला आपण पंच अलर्ट करा गोलंदाजी करणाऱ्या संघनायकाला, कारण जास्तीत जास्त वेळ इथे मात्र दवडला जातो। ज्या अलीकडच्या लढतीगणिक 1 तासाहूनही अधिक वेल खर्चिक होताना पाहिला, म्हणजेच वेळेनुसार इनिंग समाप्त होत नाहीये याच्याकडं लक्ष केंद्रित करावं लागेल। तिसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा येतो अक्षय केसरकर, दमदार गोलंदाजीची आखणी पहिल्या षटकामध्ये राहिली, फक्त 6 धावा एका गड्याची कत्तल राहिली आहे आणि पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर या खेळाडूची वर्णी झाली आहे। एक धाव ऑन द कार्पेट हा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला, फक्त एकच जाव। पा या षटकामध्ये धावसंख्या वेगवान करावी लागणार आहे,
संघ पाहायला मिळतो सिद्धी प्रतिष्ठान हर्षाली प्रेमनाथ इलेवन मुरबी आणि या संघाच्या विरोधात खेळतो स्टार ऑरियस ओवे. स्टार खेळीची आखणी दोन्ही संघाने ती करावी लागेल. गोलंदाज तयार अक्षय केसरकर बॉलिंग ट्रॅकवर. दुसरा चेंडू धमाका कडक फटकेबाजी केपीएल सिक्सर. जे सलामी ठोकणार हा षटकार कमालीचा खेळ दाखवत असताना बॅटिंग मार्क वरती इनाइट नंबर 4 अनिश पारवे ऑन फायर. फायर इथे दाखवत असताना लेटकट खेळण्याचा प्रयत्न तोही सक्सेसफुल होतो की काय. पंचांचा इशारा येतोय चार चौकार. वाक्या बात आहे जबरदस्त संगीताची महफिल पाहायला मिळते. महाराष्ट्राचा लाडका गायक परमेशजी माली यांच्या माध्यमातून गायलेली स्वरवाणी. धावसंख्या वेगवान होते 32 धावा धावपटलबद्दल लागल्या. छोटा पॅक बडा धमाका आतिशी पारी खेळतो अनिश पारवे अंडर 20 क्रिकेटर बॅटिंग मार्कवरती चांगल्या खेळीची आखणी करतो आणि याच दर्जाचं क्रिकेट त्याला इथे सफर करावं लागेल. पा अक्षरशः गोलंदाजाच्या भावनेशी खेळतो पूर्णपणे गोलंदाजाचं माइंड रिएट करून ही खेळीची आखणी राहिली. क्षणोक्षणी खेळ हा चेंज होतो कारण ओमकार पाटील हा सलामीवीर आहे आणि खेळपट्टीवरती तो तळ ठोकून बसतोय. म्हणू शकता आपण बचेंगे तो लढेंगे हा लढवय्या बाणा त्याला पेशकश करायचा आहे आणि हे पाहता मात्र ओमकार पाटील अजूनपर्यंत खेळपट्टीवरती शाबूत आहे. 19 धावा धावपटलावरती. इथे ओमकारच्या बाट मधून पाहायला मिळतो चौकार. लक्ष वेधूया मॅच कडे. 19 धावा स्कोर कार्ड वरती 37 गोलंदाज तयार. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. पहा ब्लॉकलचा मार करण्याचा प्रयत्न. या ठिकाणी मान्यवर आताच उपस्थित झालेत या महिला वर्ग तुम्ही पाहताय तो बिलकुल शोभा मिश्रा मॅडम इनका सन्मान किया जाएगा और उन्हें सन्मानित करने के लिए हमें इस टूर्नामेंट के आयोजक और पनवेल महानगर पालिका के विद्यमान नगर सेवक प्रवीण पाटिल सर इनसे गुजारिश करूंगा कि आपके शुभ हाथों से शोभा मिश्रा मैडम को इस टूर्नामेंट के माध्यम से सम्मानित करें. शाल पुष्प गुच्छ और इस टूर्नामेंट का मोमेंटो सम्मान चिन्ह देकर शोभा मिश्रा मैडम इनका आप सम्मान करें. आज देखिए इस टूर्नामेंट की चर्चा करेंगे. कारगर प्रीमियर लीग 2023 में ये आप मेहमान नवाजी देख सकते हैं. जलपा शास्त्री मैडम है, निर्मला यादव मैडम है, इनका ये सम्मान इस टूर्नामेंट के माध्यम से. तो जलपा शास्त्री मैडम इनका भी सम्मान किया जाएगा. मैं फिर से एक बार गुजारिश करता हूं यहां पर प्रवीण पाटिल सर आपसे कि आपके शुभ हाथों से जलपा शास्त्री मैडम इनका आप सम्मान करें. उसके बाद निर्मला यादव मैडम ये भी बिल्कुल यहां पर मैच का आनंद लेती हुई, चाहे वो अंतर्राष्ट्रीय क्रिकेट हो या हमारा ये ग्रामीण लेवल सिटी का ये टेनिस क्रिकेट हो, जहां पर हमेशा ये महिला वर्ग जो है वो कमाल का योगदान देती है, जो क्रिकेट खिलाड़ियों को हमेशा चीयर्स अप करने के लिए आते हैं. आज मेहमान नवाजी इनकी आप बिल्कुल देख सकते हैं. तो निर्मला यादव मैडम इनका भी बिल्कुल सम्मान हो चुका है. इन तीनों मेहमानों का हम स्वागत करते हैं. चलते हैं मुकाबले की तरफ. यस रोशन जी
नुकताच महिला वर्गाचा आपण सन्मान पाहिला. स्त्री असते एक आई, स्त्री असते एक ताई, स्त्री असते एक पत्नी, स्त्री असते एक मैत्रीण, प्रत्येक भूमिकेतील तिचा करा सन्मान. आणि खऱ्या अर्थानं खारघर प्रीमियर लीगच्या माध्यमातून हा महिलांचा सन्मान पाहायला मिळतो. उद्या खऱ्या अर्थानं 4 तारीख 40+ धमाका पाहायला मिळेल. 40+ शो मॅच मुरबी ओवे पेठ आणि रांजणपाडा आणि या संघांच्या अगेन्स्ट खेळेल कोपरा खारघर आणि बेलपाडा. एक दमदार शो मॅचचा आगाज होईल आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं दोन विभागामध्ये ही आपण लढत असेल. ओवे विभागामध्ये मुरबी ओवे पेठ रांजणपाडा आणि खारघर विभागामध्ये खारघर कोपरा आणि बेलपाडा. आणि त्यानंतर 5 तारखेला रायगड बनाम ठाणे ही शो मॅच सुद्धा खारघर प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. आणि खऱ्या अर्थानं उद्या रायगडचा आपल्याला स्क्वॉड पाहायला मिळेल. परवा नरेश ठोंबरे, इक्कू सोलंकी, विश्वास पाटील, कैलास पोरजी, संजय वासकर, रघु परदेशी, अजय कोहली, नितीन कोहली, सोन्या गायकवाड, नरेश गायकवाड, किरण खानावकर, विश्वास खारघर, महेंद्र पाटील टाकेगाव आणि मधुकर पाटील रोहिंजन, हा स्क्वॉड असेल रायगड 40+ आणि त्याच्या अगेन्स्ट असेल ठाणे 40+. लक्ष वेधूया मॅचकडे, कारण इम्पॉर्टंट मॅच पाहायला मिळते. कारण 40+ सातत्याने आपण उच्चार करू, परंतु लढतीकडे लक्ष वेधूया. लेटकर खेळायचं होतं, फळी चुंडू यांच्यामध्ये नाल जोडली जात नाही. धावा धावपटलावरती पाहायला मिळतात. एकूण 3 षटकं समाप्त झाली आणि त्यानंतर 4th षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज येतो आणि पहिलाच बॉल त्याच्या माध्यमातून डॉट शहारिक. एक सुरेख गोलंदाजीची आखणी करण्यासाठी शहारिक या गोलंदाजाचा इथे वापर केलाय स्टार ऑरियस ओ या टीमकडून. मजबूत फटकेबाजी जारी, लय भारी फटका, मिळतील 6 रन. ओमकारच्या बॅट मधून येतोय हा धमाकेदार केपीएल षटकार. जे चांगले फटके इथे मात्र येताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या आता मात्र अक्षरशः आग ओकते. एकूण 46 धावा धावपटलावरती लागल्या. इथे खऱ्या अर्थानं तात्काळ चेंडूंची ती पूर्तता केली जाते. मॅच बॉल आतमध्ये इन होतो त्याची आपण पडताळणी करा. धावसंख्या एकूण 46. जबरदस्त गुणसंख्यांक लेखन कांचनजी पालकर मॅम फ्रॉम केवाले, विद्यमान उपसरपंच भारतीय जनता पार्टी, आपलेही मनस्वी आभार. एक दमदार कार्य खऱ्या अर्थानं स्कोरिंगच्या दोन्हीमध्ये ज्यांच्या माध्यमातून पाहतो. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे आदर्श रॉक स्टार प्रवीणजी गायकर सर, त्यानंतर आमचे बंधुतुल्य मित्र वैभवजी गोपी सर हरिग्राम यांचे चांगलं काम या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहायला मिळतं. गोलंदाज तयार. पा इथे हेलिकॉप्टर लँडिंग करण्याचा प्रयत्न होता परंतु रोखले. डॉट बॉलची समाप्ती राहिली. पा अलीकडच्या चंडूकणिक षटकार राहिला. पहिला बॉल डॉट होता आणि त्यानंतर तिसरा चेंडू इथे मात्र निर्धाव फेकण्यामध्ये सुयश प्राप्त करतो खेळाडू शारिक. दमदार गोलंदाजीची आखणी. समोर बॅटिंग मार्कवरती ओमकार पाटील चांगले फटके खेळत असताना. ओमकार पाटील सुंदर फटका खेळतो ऑन साइड लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक सज्ज असताना फक्त एकच जाव आता रोखून धरलंय. खेळाडूच्या पायामध्ये जंजीर आणि बेड्या खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटिंग मार्क वरती खेळाडू अनिश पारवे ज्यानं 3 चौकार दागले, 1 षटकार ज्याच्या बॅटच्या माध्यमातून पाहिला, असा 4th क्रमांकावरती आलेला खेळाडू अनिश पारवे आक्रमक होत असताना बॅटिंग मार्कवर. इथे प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला, फटका फसतोय. चेंडू हवेमध्ये, विकेटचं पतन. तिसरा मोहरा गारद होतोय. सिद्धी प्रतिष्ठान हर्षाली प्रेमनाथ 11 मुंबई टीम. थँक्यू थँक्यू. याच दरम्यान नगरसेवक सन्माननीय गुरुनाथ गायकर साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. कोपरा गावचे आहेत आणि त्यांचं आपण करूया खारघर प्रीमियर लीग 2023 मध्ये सहर्ष स्वागत. पाहिजे नरेशजी पाटील आणि फुलाजी ठाकूर
त्यानंतर असीम आणि एमसी उजेब हे चार संघ मालक आहेत दोन्ही टीमचे, त्यांना विनंती करतो आपण या मंचावर. तसेच कारगरचे वरिष्ठ समालोचक रोहिदास पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं, त्यांचंही सहर्ष स्वागत. नक्कीच अलीकडच्या षटकामध्ये आपण ज्यांचं समालोचन पाहू शकाल, एक वरिष्ठ समालोचक खासम खास रोहिदाजी पाटील यांचं समालोचन केपीएलच्या माध्यमातून पाहू शकाल. धावा संख्या स्कोर कार्ड वरती एकूण 45, चेंडूंची आपण सफर पाहिली या षटकातील, एकूण 5 चेंडू सफर होत आहेत, एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल या षटकातील. आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं खारीक बदाम हा स्वादिष्ट असतो आणि त्या पद्धतीनं सारिकनं पूर्णपणे सर्वस्व पणाला लावलं, चांगल्या गोलंदाजीची आखणी केली, बळी एक षटकार त्यानं खर्ची केला, परंतु चांगलं कमबॅक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. अखेरचा चेंडू वेगवान फटका, डीप मिडविकेटच्या दिशेनं फटका राहिलाय आणि त्यात नंतर सूर्याची किरण डोळ्यांना टोचली असावीत असं प्रथम दर्शनी पाहायला मिळतं. पा काहीशा अंतरावरती हा झेल येत असताना त्यानं अक्षरशः डोले मिटले आणि त्यानंतर झेल मात्र जमिनीला भूदान होताना पाहिला. अशा रीतीने एकूण 4 षटकांचा खेळ होतोय समाप्त आणि 4 षटकांच्या खेळीनंतर स्कोअर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचते एकूण 3 गडी बाद 46, परंतु कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल फेरबदल. कॉमेंट्री बॉक्समध्ये येतील आमचे वरिष्ठ समालोचक खारगर रोहिदाजी पाटील. ओल टू म्युझिक. धन्यवाद. मी रोहिदास पाटील पहिल्यांदाच येतोय, परंतु चालूया, बघूया कशी चमत्कार करतोय तर बघायचं. ओमकार पाटील आणि समोर येतो फलंदाज अक्षय पाटील. शेवटच्या षटकात मात्र किती धावा जोडतायत. आपला जो शिवाजी महाराज आहे त्याने आपल्याला दिशा दाखवली. महाराष्ट्राची जी शान बोलली जातोय, आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून, तसेच आमचे लोकनेते दिबा पाटील साहेबांची हीच आमच्यावर उपकार, त्यांनाही मानाचा मजुरा. दरम्यान शेवटचा षटक असेल, सोहेल पटेल टाकेल, समोर येतो फलंदाज अक्षय पाटीलसाठी. हा मात्र फुल टॉस मध्ये स्क्वेअर लेगच्या दिशेने तटवलाय, जातोय तो सीमारेषा पलीकडे. हा सीमारेषा पलीकडचा खणखणीत चौकार डीजे. पन्नास धावा या फलकावर लागलेत. शेवटचा षटक, हाणामारीचा षटक. ओमकार पाटील आणि प्रतीक अशी जी आघाडीची जोली बोलली जातोय मैदानात, हाणामारीच्या षटकात ओमकार पाटील किती धावा जमवतोय हेच बघायचंय. कारण ओमकार पाटील हा रायगड ठाण्यात फेमस झालेला फलंदाज ओमकार पाटील, जो ही खारगडचा आधारस्तंभ बोलला जातोय त्याच्यातला फलंदाज. दरम्यान प्रतीकसाठी मारा करेल तो गोलंदाज सोहेल पटेल. सोहेल पटेल मॅन फॉर्म ओवे. दरम्यान प्रतीक साठी यामध्ये पुन्हा एकदा लोअर फुल टॉस मध्ये चेंडू जातोय, भिरकावला जातोय तो मिड विकेटच्या दिशेने. हा षटकार डीजे. सन्माननीय शत्रुघ्न ठाकूर साहेब मुडबी यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. अर्थातच आमचे पीटीसी फाउंडर संदीप वासकर यांचे शास्त्री भाऊ आहेत, तर त्यांचं आम्ही करतो स्वागत. खारगर प्रीमियर लीग 2023 मध्ये शत्रुघ्न ठाकूर साहेब आपलं सहर्ष स्वागत. दरम्यान तिसरा चेंडू राईट हँड राऊंड विकेट, हा मात्र फटका फसला जातोय, आपण फॉलो झेल घेतला जातोय आणि प्रतीकची मात्र ही रजा घेतली जातोय. बॅक टू डग आउट प्रतीक, बॅक टू डग आउट अक्षय, बॅक टू डग आउट. दरम्यान
ज्याला स्ट्राइक भेटत नाही तोच फलंदाज ओमकार पाटील, परंतु आता ज्याची जागा भरून काढण्यासाठी जातो अक्षय पाटीलची जागा भरून काढण्यासाठी जातोय तो रितेश मोरबेकर, हितेश मोरबेकर फ्रॉम बेलपाडा। हितेश मोरबेकर मात्र तीन चेंडूत मात्र त्यांनी सामना केला, त्याच्यात मात्र दहा जमवले, मात्र गडी बाद झाला, झेलचीत मोठा फटका फसला तो अक्षय पटेल पाटीलचा। आता मात्र साहिल पटेल काय करतोय, रितेश मोरबे हितेश मोरबेकर साठी मात्र राईट हँड राऊंड विकेट मारा करेल हायवे यांच्या बाजूने। आता मात्र मनकट विकेट घेण्याच्या प्रयत्नात पूर्णपणे बसला ओमकार सारखा फलंदाज, साहिल पटेल सारख्याला मात्र नक्कीच तो फसू शकतो, परंतु साहिलही त्याच तोडीचा गोलंदाज, सोहेलही त्याच तोडीचा गोलंदाज। दरम्यान पुढचा राईट हँड राऊंड मारा करेल, हा मात्र तटवलाय, बघू जातो मिड विकेटच्या दिशेनं आणि ओलंगॉपच्या दिशेनं एक धाव, एक धावेने मात्र धावसंख्येला जी स्थिरावलेली धावसंख्या होतोय त्याच्यात भर पडली जातोय, धावसंख्या होतोय ती 51। सोहेल पटेलचा मात्र हा तिकट मारा झालो, चांगला कमबॅक केला जातोय तो सोहेल पटेल, ज्या दोन चेंडूवर दहा धावा घेतल्यानंतर गडी बाद केला आणि नंतर दुसरा एक धाव दिली। आता मात्र मोठा फलंदाज बोलला जातोय तो ओमकार पाटील, इन्फॉर्म बल्लेबाज बोलला जात आहे, जो की काफी फॉर्म में है ओमकार पाटील, जो कि प्रेमनाथ इलेवन में हुआ था, उस किरवली मैच में उन्होंने अकेले ने 63 रन बनाए थे, वही ओमकार पाटील मैन फॉर्म खारघर, खारघर की शान ओमकार पाटील। सोहेल पटेल का सामना करेल तो ओमकार पाटील राइट हैंड राउंड विकेट मारा करेल, हा मात्र सुरेश चेंडू ओमकार सारख्याला हाणामारीचा चेंडू, शेवटच्या चेंडूत मात्र ओमकार प्लेसमेंट करतोय, मात्र ही कुठेतरी गोलंदाजाची हुकूमत गाजवण्याचा प्रयत्न करतोय तो गोलंदाज, भेदक आणि तिखट मारा करण्यात मात्र तो यशस्वी होतोय तो गोलंदाज सोहेल पटेल। जेमतेम पाच षटका धावा 70, ओमकार सारखा फलंदाज असता तर 70 धावा नक्कीच जमल्या असत्या, परंतु तिखट मारा केला जातोय तो इलेवन सोहेल पाटील, मात्र तिखट वारा करतोय आणि संघाला मात्र जी जावा रोखणून ठेवण्याचा काम करतोय तो सोहेल पाटील। बघूया शेवटचा षटक, धावा आहेत ते 51, धावसंख्या स्थिरावलेली, ओमकार सारख्या फलंदाजालाही तो सज जकडून ठेवतोय, धावा आहेत ते 51 57 धावसंख्या, आता मात्र 51 म्हणजे 57 धावसंख्या ती 57। दरम्यान पुढचा चेंडू शेवटचा चेंडू असेल, पूर्वार्धाचा शेवटचा फुल टॉस मध्येचा चेंडू, पूर्ण समाचार घेऊ शकला, कार्पेटच्या सारेने केला जातो हा सीमारेषा पलीकडे, तू तू मय मय मध्ये मात्र चौकार आणि मात्र पूर्वार्ध संपतो, आता उत्तरार्धासाठी धावसंख्या दिली ती 61 आणि 62 चा टार्गेट दिले, 62 धावाचा टार्गेट पार करायचा असेल तो येणाऱ्या उत्तरार्ध या सामन्यात। तर थँक्यू, आपण इथे सन्मान करूया सन्माननीय गुरुनाथ गायकर साहेब नगरसेवक कोपरा यांचा इथे शुभागमन झालंय, मी लक्ष्मण नाईक साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते गुरुनाथ गायकर साहेब नगरसेवक यांचा आपण सन्मान करावा। लक्ष्मण नाईक साहेब यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभास्ते आपण या ठिकाणी गुरुनाथ गायकर साहेब नगरसेवक यांचा आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मान करावा, माईचे उपदार शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा या स्पर्धेच्या वतीने आपण सन्मान करावा। गुरुनाथ गायकर साहेब नगरसेवक यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीनं, त्याच्यानंतर शत्रुघ्न ठाकूर साहेब मुरबी यांचा देखील इथे सन्मान केला जाईल। मी पुन्हा एकदा लक्ष्मण नाईक साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते शत्रुघ्न ठाकूर साहेब मुरबी यांचा इथे सन्मान आपण करावा। अर्थात आमचे पीटीसी फाउंडर संदीपजी वास्कर यांचे सासरे भाऊ आहेत आणि त्यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। तर लक्ष्मण नाईक साहेब आपण यावा आणि आपल्या शुभ हस्ते शत्रुघ्न ठाकूर साहेब मुरबी यांचा आपण सन्मान या स्पर्धेच्या वतीने करावा। धन्यवाद, ओव्हर टू कॉम्बॉक्स डीजे।
सेला स्टार वॉरियर्स विरुद्ध रॉयल खारगर या दोन संघांमध्ये कर्णकीच्या ठिकाणी रायगड क्रिकेट समालोचक असेंचे अध्यक्ष सन्माननीय संदीप पाटील साहेब यांचे बंधू अनिलजी पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं, त्यांचंही सहर्ष स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. चला 62 धावांचं आव्हान आहे ते स्टार वॉरियर्स ओवेसाठी. त्याच्यात मात्र 62 धावांचं आव्हान विजयासाठी असेल, कंपलसरी चेस असेल, हा नियमच बनला जातोय. आणि तशी गोलंदाजी करायला गेलं 62 धावा 62 धावा म्हणजे माफक बोलायला जातो. आता टेनिसच्या जगात फास्ट युग आहे, फास्ट युगात मात्र हा 70-75 धावा मात्र ओकल्या जा बनवल्या जातात, परंतु तसं काय नाही आहे. परंतु 62 धावा मात्र हा आव्हान पेलायचं स्टार वॉरियर्स ओवेसाठी. त्याच्यात फलंदाज असतील तो सोहेल पटेल. डेफिनेटली सर, जर आपण विचार केलात ना या स्पर्धेचा, तर कुठेतरी असं वाटत होतं की ज्यावेळी बाकीत केली जात होती की ते 80-90 धाव होतील 5 षटकामध्ये, परंतु या स्पर्धेत जर आपण विचार केलात ना इथे 60-65 धावा, आय थिंक एक डिपेंडिंग स्कोर तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि मागच्या मॅचमध्ये देखील तुम्ही 64 धावा पाहिल्यात, या मॅचमध्ये देखील तुम्हाला आय थिंक 60+ धावा पाहायला मिळत आहेत. म्हणजे एक चांगला टार्गेट इथे सेट केलं जात आहे, कारण 5 षटकामध्ये तुम्हाला 60+ धावा या पुरेशा ठरू शकतील. चला मैदानाकडे बोलूया. खेळपट्टी ओमकार पाटील असा एक बोलला जातो, आयकॉन बोलला जातो तो, या संघाचा आयकॉन बोलला जातो तो ओमकार पाटील. स्टार ओवेसाठी मात्र 62 धावांचं आव्हान असेल स्टार वॉरियर्स. स्टार वॉरियर्स ओवेसाठी 62 धावांचं 62 फॉर्म विन बाय द स्टार वॉरियर्स ओवे. स्ट्राईकला येतो निकेश मात्रे, नॉन स्ट्राईकला येतो. आणि सर, जर आपण या स्पर्धेचा विचार केलात ना, बघा मालिकावीरसाठी 2 व्हीलर बाईक असेल, आणि मालिकावीरच्या रेससाठी जे सुपर 6 संघ असतील, सुपर 6 पर्यंत तुमचे पॉईंट काउंट केले जातील, त्याच्यानंतर पॉईंट काउंट केले जाणार नाहीयेत. आणि टॉप 3 मध्ये जे संघ असतील त्यातूनच खेळाडू निवडला जाईल, आणि मग 3 संघ राहतील 6 मधून. टॉप 3 मध्ये 3 संघ असतील, आणि त्या 3 संघांमधून नेट रन रेटचा विचार केला जाईल, ज्याचा रन रेट जास्त तो संघ फायनल मध्ये क्वालिफाय होईल, आणि बाकी 2 टीम्स मध्ये ती सेमी फायनल खेळवली जाईल, याची या सर्व संघांनी नोंद घ्यावी. धन्यवाद. चला उत्तरार्ध मध्ये सुरुवात होतोय. 62 धावांचं आव्हान सर्व सलामीला येतो फलंदाज हितेश मोरबेकर. आघाडीचा गोलंदाज जातोय तो, मॅन फॉर्म बेलपाडा. हायवे यांच्या बाजून मारा करे, फुल टॉस मध्ये स्क्वेअर लेगच्या दिशेने जातो हा सरळ खनखनी स्टार्ट टू चौकार बाय निकेश मात्रे तर्फे. पहिलाच चौकार, 62 धावांचं टार्गेट आहे, बरोबर हाणामाराचं षटक आहे. हाणामारीच्या षटकात मात्र धावा जमवायला लागतील डीजे. हितेश मोरबेकर, हितेश मोरगेकरला तिखट मारा करावा लागेल. तुझ्यावर कर्णधाराने विश्वास ठेवलाय, त्याच्यासाठी मला तुला सार्थ करावं लागेल. परंतु पहिल्या चेंडूवर चौकार बसलाय. टेनिस मध्ये होतच राहतोय, कारण हाणामारीचा षटकार. दरम्यान दुसरा चेंडू हा राईट हँड राऊंड विकेट, हा मात्र पुन्हा एकदा टटवलाय गली आणि याच्यात मधनं कव्हर पॉईंटच्या एक्स्ट्रा गली. आणि सुरेख आपली चपलाई दाखवतोय आणि 2 धावा रोखतोय संघासाठी. आणि या 2 चेंडूच्या मोबदल्या संघाची धावसंख्या होतोय ती 6-6 अशी धावसंख्या होतोय ती स्टार वॉरियर्स ओवेची. आणि दरम्यान याच्यात लढतीत मात्र 62 धावांचं आव्हान आहे. सुरेख मारा करावा लागेल तो. सुरेख मारा कराय. दरम्यान पुढचा चेंडू हितेश मोरबेकरचा राईट हँड राऊंड, हा मात्र ब्लॉक होलला टाकण्याचा प्रयत्न पूर्णपणे यशस्वी झाला. आपला सन्मान दिला सन्मानाने मात्र एक धाव रोखू शकत नाही. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडली जातोय, आणि संघाची धावसंख्या होतोय ती 7.
बिनबाद सात अशी सावध सुरुवात व्हायला लागेल, दमदार सुरुवात। आणि त्यांनाही माहिती आहे 62 धावांचं टार्गेट आहे, ते भले मोठी अशी धावसंख्या नाही आहे, ती आपण सहजरित्या पार करू शकतो असं स्टार ओवेचे फलंदाजांना वाटतोय। आणि त्याच्यात मात्र निकेश हा मात्र सुरेख, म्हणजे 7 धावा जमवल्या, 3 चेंडूच्या मोबदल्या 7 धावा दरम्यान मोरबेकरचा, हितेश मोरबेकरचा हा चेंडू पुन्हा जातोय दांडी गोल डीजे। बाद होतोय, 4 चेंडूचा सामना झालाय, त्याच्यात मात्र 1 चेंडूचा सामना केला तो तोशिब पटेलनं, आणि 0 अशा धावसंख्येवरती डगआउटमध्ये परतोय, आपल्या पॅव्हिलियनचा रस्ता दाखवतोय। आणि आत्ता मात्र संघाला मात्र जी संजीवनी देतो या चेंडूवर तो हितेश मोरबेकर, धावसंख्या मात्र 4 चेंडूच्या मोबदल्यात स्टार वॉरियर्सची धावसंख्या होतोय ती 7 अशी धावसंख्या। चला मैदानाकडे बोलूया, चला ओ पंचायत आणि खारघर पंचायत, ज्यावेळी आम्ही बोलतो आमच्या टायमात जो सामना व्हायचा मुरबी वर्सेस खारघर हाय वोल्टेज सामना होता असायचा, त्याच पद्धतीचा सामना होईल आमचे पंच सांगतात। दरम्यान पुढचा चेंडू हितेश मोरबेकरचा हा चेंडू फुल टॉस मध्ये चेंडू जाते, कार्पेटच्या साऱ्याने केला जातोय, परत निर्धाव चेंडू काढतोय तो गोलंदाज हितेश मोरबेकर। आणि धावसंख्या मात्र स्थिरावलेली, धावसंख्या आहे ती 7, 1 गडी बाद 7 अशी स्टार वॉरियर्स ओवेची। आणि असा सामना असायचा तो नारंगीच्याच मैदानावर असायचा, हीच नारंगी, हीच नारंगी बोलली जातोय, याच्यात आम्ही खेळायचो। दरम्यान पुढचा चेंडू हा मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू, दिशाच दाखवलाय तो फलंदाजाने, हा सीमारेषा पलीकडचे चेंडू जातोय हा सरळ, आणि षटक संपतोय डीजे। कोण गुलाला उजळवते तेच बघायचंय। धावसंख्या मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्टार वॉरियर्सची धावसंख्या होतोय ती 11, 1 गडी बाद 11 अशी धावसंख्या होतोय ती स्टार वॉरियर्सची। दरम्यान दुसरं षटक कोण घेऊन येतं ते बघायचंय। आणि केसरकरनं मात्र, अक्षय केसरकरनं मात्र चांगली 2 चेंडू सामना केला, 1 चेंडू त्याचा डॉट केला। आणि आयकॉन प्लेअर बोलला जातोय ज्याची नजरा खारघरची, खारघर बोलला म्हणजे एक माहेरघर बोलला जातो, कलेचाच माहेरघर हा खारघर बोलला जातोय। पहिला क्रिकेटी या एरियात खारघर मध्ये खेळला गेला, तसंच पहिला समालोचकही खारघर मध्ये झाला, या खारघरला मध्ये बरंच काय दडलेलं आहे। दरम्यान ओमकार पाटील याची जवळ आशा असतोय, बघूया गोलंदाज फलंदाजीत मात्र का वाखाणण्यासारखी कामगिरी करतोय तो ओमकार पाटील, मात्र गोलंदाजीत तसा फारसा चमकत नाहीये, ही कुठेतरी खंत आहे।
आमच्यासारख्या जुन्या खेळाडूंना वाटतंय गोलंदाजीची तशी करामत केली पाहिजे। दरम्यान राईट हँड सांघिक कोट्यातील दुसरा ने वैयक्तिक पहिल्या षटकातील पहिला चेंडू हा मात्र तटवला जातोय तो सीमारेषा पलीकडे हा खणखणीत षटकार। पहिल्या चेंडूवर षटकार बसलोय तो ओमकार पाटीलला आणि चेंडू आलेला आहे आणि ओमकार पाटीलला मात्र काय करावं लागेल गोलंदाजी तर मात्र तिकट मारा करावा लागेल वाखरण्यासारखी गोलंदाजी करावी लागेल कारण तो धावा जखडून ठेवावा लागेल फलंदाजाला। धावसंख्या आहे तरी 62 आणि षटकारांनी धावसंख्या होतोय ती 18 अशी धावसंख्या 7 चेंडूच्या मोबदल्यात 18 अशी धावसंख्या होतोय 17 अशी धावसंख्या होतोय 1700 धावसंख्या। दरम्यान पुढचा चेंडू हा मात्र पूर्णपणे यॉर्क टाकण्याचा प्रयत्न करतात पंचांकडनं दाद मागतायत पंच आपल्या निर्णयाशी ठाम अपील केला जातोय परंतु पंच अपील हा उचलत नाहीये आणि निर्धाव चेंडू काढतोय तो ओमकार पाटील। धावसंख्या मात्र सिरावलेली ती धावसंख्या आहे ती 17 धावसंख्या आहे ती 17 मात्र खतऱ्याची घंटा नाही बसू शकत असं बघायला लागेल गोलंदाज। धाव संख्या 17 असा मात्र ओंकार पाटीलला आता मात्र धावत रोखायला लागतील कारण धावा जमल्यात धावा होणार असं त्यांना नक्कीच वाटतोय स्टार वॉरियर्स ओवेसाठी। सांघिक कोट्यातील दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू हा मात्र तटवलाय ब्लॉक होलचा सन्मान दिला सरळ मिड विकेट आहे मिड ऑफ मध्ये चेंडू अडवला जातोय तोपर्यंत एक धाव सण दुसरी धावी कंप्लीट केली जातोय गचाल क्षेत्ररक्षण त्याचा फायदा उचलतोय तो फलंदाज आणि दोन संख्येने धावसंख्या होतोय तो 19 अशी धावसंख्या 1-19 स्टार वॉरियर्स ओवेची। स्टार वॉरियर्स ओवेची धावसंख्येला तिखट मारा करायचा असेल तर धावसंख्या मात्र 62 धावा जमल्यात 19 येणारे समीकरण मात्र येणारं समीकरण मात्र असेल त्याच्यासाठी जखडून ठेवण्याचं काम करावं लागेल। तो ओमकार पाटील हा पुन्हा एकदा चेंडू तटवलाय झेल फटका फसलाय का बघायचा आहे नाहीये फर्स्ट का जातोय तो 6 धावेंसाठी हा बॅक टू बॅक कमबॅक षटकार। तीन षटकार आणि एक चौकार अशी धावसंख्या जमतोय ती ओवे संघाची स्टार ओवे संघाची धावसंख्या होतोय ती 25 अशी धावसंख्या। असं आव्हान मात्र भलं मोठं नसतानाही या षटकार लागतोय परंतु जाऊ दे आता मात्र चेंडूची कमाल वेगळी आमच्या टायमाला असायचा MRI चा बॉल बालकृष्ण बुवा हबब परायणचे खारघरचा जो पारा रसिला तो बालकृष्ण कडू यांचं इथं आगमन झालेलं आहे त्यांचे आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करत आहोत। दरम्यान ओमकार पाटीलसाठी पुन्हा एकदा तो गोलंदाज ओमकार पाटील धावा कितीच रोखण्याचं काम करतो आता मात्र पुन्हा तटवल्या बघूया गॅप सिलेक्शन हा बॅक टू बॅक षटकार DJ येणारं समीकरण मात्र बिघडलं जातं आत्ता मात्र 31 धावेची गरज आहे चेंडू शिल्लक आहेत मात्र 19 चेंडू आणि 31 धावेची गरज महागडा गोलंदाज ठरतोय तो गोलंदाज ओमकार पाटील ज्याच्यावर भरोसा होता परंतु तोच आपली पूर्णपणे निराशा करतोय। जवळजवळ पहिल्या षटकात धावा दिल्या ते 11 मात्र याच्यात मात्र महागडा गोलंदाज
हैट्रिक साठी 3000 चा षटकार परंतु षटकारासाठी परंतु हुकली जातोय आणि हा मात्र एक धाव आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर महागडा षटक होतोय तो ओमकार पाट समाप्त ओर्टो सलमान पटेल तर्फे षटकार मात्र चुकला जातोय तो दरम्यान माझे सहकारी मायक्रोफोन टू प्रवीण गायकर मैन फॉर्म वाकडी तीस रन बनाने गेंदबाज तैयार। पहली गेंद बल्ले का बाहरी किनारा, फर्स्ट स्लिप में बढ़िया कैच पकड़ा और लगेगा ये पहला करारा दूसरा करारा छटका ओवे टीम को। बाहर जाता हुआ बल्लेबाज निकेश मात्रे बैक टू द पवेलियन। देखिए पहले सत्र में सिद्धि प्रतिष्ठान हर्षाली प्रेमनाथ इलेवन टीम ने रन बनाए थे, टोटल 61 और 62 का लक्ष्य का पीछा कर रही है। तो बिल्कुल सूर्या स्पोर्ट्स के ओनर और तथा 40 प्लस के अध्यक्ष सूर्यकांत भाई मस्कर, इनका भी जन क्षणों में इस टूर्नामेंट के माध्यम से आगमन होगा। आप देख सकते हैं संकेत पाटिल हाईफाई विकेट टेकर आज के इस टूर्नामेंट में बने हैं और ये बहुत बड़ी बात होती है कंचन के हाईफाई विकेट टेकर होना और ये 5 विकेट उन्होंने एक ही मैच में अर्जित किया और ये पहले ऐसे गेंदबाज बने कंचन जो 5 विकेट लेने वाले गेंदबाज। मैच में मजा आएगा, हितेश मोरबेकर ने दिखा दिया कि भले ही आपके पास रन आ रहे हैं लेकिन रनों को रोकने की ताकत मुझ में है और वो देखता दिखाते हुए पहली गेंद के ऊपर और ये त्याच्यानंतर त्यांच्या समेत 40 प्लस चे उपाध्यक्ष प्रीतम भाई पाटिल एक दमदार क्रिकेट खेळाडू त्यांचे या ठिकाणी आगमन झाले। त्यांच्या समेत अध्यक्ष सूर्यकांत मस्के साहेब आपलं सहर्ष स्वागत, यावं खारघर प्रीमियर लीग 2023 मध्ये आपलं सहर्ष स्वागत। चलिए 17 गेंदों में चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए बिल्कुल 30 रनों की आवश्यकता है। पहली गेंद के ऊपर विकेट टेकिंग गेंदबाजी हितेश मोरबेकर के माध्यम से नजर आते हुए और अब स्ट्राइक एंड पर बल्लेबाज देख सकते हैं सोहेल पटेल उर्फ चाइना जिसे कहा जाता है। गाउदेवी कोपरली के माध्यम से जब अमदार ट्रॉफी रखी गई थी कोपरली के मैदान के ऊपर तो चाइना ने कमाल की बल्लेबाजी की थी। आते ही यॉर्कर का ये प्रयास किया था गेंदबाज ने लेकिन एक रन तो जरूर मुकम्मल। डीप कवर पॉइंट में फील्डिंग खराब है, उसका तुरंत फायदा उठाएंगे बल्लेबाज। तब तक 2 रन पूरे और इसी 2 रनों की मदद से फिलहाल स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल 34 रनों के ऊपर टारगेट है 62 रनों का। अभी भी जीत के लिए बात करेंगे, 16 गेंदों में चाहिए 28 रनों की आवश्यकता। ये मुकाबले में कमबैक कर रही है मेरे ख्याल से सिद्धि प्रतिष्ठान हर्षाली प्रेमनाथ इलेवन टीम लेकिन देखना होगा कैसा होगा वो कमबैक। थर्ड ओवर प्रोग्रेस चाइना के ये बड़ा शॉट है, बल्ले से सुमधुर आवाज आई और कंचन बल्ले ने गेंद से कहा चलिए अब सफर थोड़ी सी हवाई करके आते हैं और सीधा फेंक दिया सीमा रेखा पार 6 रन। छत्रपति शिवाजी महाराज का इनका यह संगीत सुना
तुमच्याकडे कुठला पद नाही म्हणून तुम्ही कधी नाराज होऊ नका, कारण छत्रपती शिवरायांनी तुम्हाला जगातील सर्वात मोठा पद दिलाय, तो म्हणजे छत्रपती शिवरायांचा मावला। न राष्ट्रपती ना उपराष्ट्रपती, हिंदुस्तान में एक ही शासन है, वो है राजा शिव छत्रपती। और ये उनका सुमधुर संगीत बिल्कुल डीजे के माध्यम से आप सुनते हुए चाइना के बल्ले से ये आता हुआ बड़ा छक्का, और इसी 6 रनों की मदद से पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल 40 रन, 62 का टारगेट है। अब चाहिए 22 रनों की आवश्यकता। इस बार भी अच्छी गेंद, सामने डाला था, गैप बहुत बड़ी है, लॉन्ग ऑफ और कवर्स के बीच में से एक्स्ट्रा कवर की तरफ ये गेंद सीमा पार, 4 रन। रायगढ़ ठाणे 40 प्लस का भी एक शो मैच इसी मैदान के ऊपर होगा। ये लीजिए, फुल टॉस फेंकी थी, स्क्वायर लेग की तरफ खेला है उरन विधानसभा के कार्य सम्राट आमदार महेश बाल्दी साहब इनके बैनर की तरफ, ये चाइना के बल्ले से आता हुआ ये मैक्सिमम 6 रन। करने वाली टीम स्टार वॉरियर्स, धमाकेदार विस्फोटक बल्लेबाजी कांचन, जितने गेंदे बचते हुए ये मुकाबला समाप्त होगा ना उतना नेट रन रेट में सुधार होगा उनके। और ये लीजिए, अब तो 50 बने हैं, जीतने के लिए सिर्फ 12 रनों की जरूरत। चलिए मैच स्टार्ट कीजिए अंपायर, मैच बॉल जब आएगा तो आप लीजिए तुरंत, लेकिन मैच रुकाने का नहीं, आपके भी ये सूचना होगी, मैच बॉल जब आएगा तो जरूर हम लेंगे। 40 प्लस का भी पनवेल अश्विन की 8 टीमें खेलेगी। कहते हैं कि 40 प्लस बूढ़े हैं, लेकिन कहना होगा 40 प्लस वाले बूढ़े नहीं होते। शेर चाहे कितना भी बूढ़ा हो, वो घास नहीं खाता, वो मांस ही खाता है। और मैन ऑफ द मैच के लिए, सीरीज के लिए की मैच, मैन ऑफ द सीरीज के लिए उनके लिए बिल्कुल साइकिल रखी है। तो और एक सोहेल के बल्ले से आता हुआ एक्स्ट्रा कवर की तरफ ये पावरफुल स्ट्रोक, ये दिल मांगे मोर, वेलकम फॉर, 4 रन, 3 ओवर समाप्त, ड्रिंक्स जाएगा मैदान में। अब जीतने के लिए 12 गेंदों में सिर्फ और सिर्फ रन चाहिए मेरे ख्याल से, 8 रनों की जरूरत दीजिए। अतिम संगीत मित्रांनो, कित्येक वेळा खासदार, कित्येक वेळा आमदार असतानाही स्वतःच्या जर फॅमिलीकडे विचार केलात तर कधीही त्यांनी स्वार्थपणा पाहिला नाहीत, आणि आज प्रकल्पग्रस्तांसाठी नेहमी लढले आणि प्रकल्पग्रस्तांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवून दिला, ते तुम्हाला सर्वांचे आग्री हृदय सम्राट अर्थातच दीपा पाटील साहेबांचं हे संगीत तुम्ही ऐकलात। तर याचा आपण सन्मान करूया, इथे सूर्यकांत दादा मस्कर पनवेल 40 प्लसचे अध्यक्ष यांचा इथे सन्मान केला जाईल, आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी आम्ही कमलाकर पाटील साहेब यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभा हस्ते आपण सूर्यकांत दादा मस्कर पनवेल 40 प्लसचे अध्यक्ष यांचा आपण सन्मान करावा। तर कमलाकर पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण यावं आपल्या पवित्र शुभा हस्ते, या ठिकाणी आपण सन्मान करावा सूर्यकांत दादा मस्कर पनवेल 40 प्लसचे अध्यक्ष तथा सूर्या स्पोर्ट्सचे सर्वे सर्व आहेत, आणि त्यांच्या माध्यमातून तुम्ही 40 प्लसची स्पर्धा देखील आत्ताच पाहिलीत। त्या अर्थातच सूर्यकांत मस्कर यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल। त्याच्यानंतर पुढचा सन्मान या ठिकाणी केला जाईल प्रीतम पाटील अध्यक्ष उत्तर विभाग 40 प्लस, यांचा देखील सन्मान केला जाईल। एक चांगले खेळाडू देखील आहेत, तेवढे उत्तम मार्गदर्शक नेहमी राहिले पडगे क्रिकेट संघासाठी, आणि आज प्रोफेशनल व्यावसायिक देखील जॉबसाठी देखील ते कार्यरत आहेत, आणि क्रिकेटसाठी नेहमी काय पण म्हणणारे हे दमदार व्यक्तिमत्व। आम्हाला मॅच आठवते की विश्वनाथ शेठ मस्कर नारिवली यांच्या वाढदिवसानिमित्त जी 40 प्लस रायगड विरुद्ध ठाणे झाली होती त्यामध्ये देखील तुमची धमाकेदार कामगिरी झाली होती, 2 षटकार ठोकले होते आणि तिसरा आला असता तर 10,000 रुपयाचं पारितोषिक होतं, परंतु सामना तिथे त्यांनी फिनिश केला
असे प्रीतम पाटील यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। धन्यवाद मान्यवरांचे खूप खूप आभार। तो बिल्कुल चलते हैं आने वाली है 12 गेंदों में चाहिए कंचन, 8 रनों की जरूरत, गेंदबाज तैयार। पहली गेंद तेज रफ्तार से जरूर डाली थी, ऑफ स्टंप की वाइड रेखा है वहां पर नजदीक से गेंद जाती हुई, डॉट बॉल की समाप्ति। गेंदबाजी के मार्ग पर अक्षय पाटिल को आप देख सकते हैं। त्याच्यानंतर सन्मान्य हरिशेठ पाटिल साहब यांचा देखील इथे सन्मान केला जाईल। मी विनंती करतो कमलाकर साहेबांना की हरिशेठ पाटील साहेबांचा देखील आपण सन्मान करावा। पुढचा सन्मान हरी पाटील साहेबांचा इथे केला जाईल। तो चलिए इस बार गेंद को खेला है स्क्वायर लीग की तरफ, रन मिलेगा मात्र एक, एक रनों की मदद से फिलहाल स्कोर आगे बढ़ता हुआ, टोटल 55 रन। जीतने के लिए सिर्फ 7 रनों की जरूरत है। क्या बड़ा शॉट चाइना के बल्ले से आएगा, निकेश मात्रे ने धमाकेदार शुरुआत दी, 10 बॉल में 28 बनाए और उसके बाद उनको साथ देते हुए ये सोहेल पटेल की तूफानी बल्लेबाजी। सलमान पटेल इनके ओर से लगातार 3 छक्के दागने वाले बल्लेबाज को 3000 का इनाम था, लेकिन मैच बिल्कुल समाप्त होने के तगार पर यह मौका था सोहेल पटेल के पास, लेकिन 1-6, 1-4, 1-6 ऐसा समीकरण उनके बल्ले से नजर आता हुआ। शॉट बड़ा है, कमाल का स्ट्रोक है, सीधा कवर पॉइंट के ऊपर से खेला है, अंपायर के फैसले का इंतजार, वन बाउंस ओवर द लाइन, सीमा पार 4। तो में चर्चा करेंगे नेट रन रेट की, अगर बहुत सारी गेंदें बचती हुई है, मुकाबला जीत के कगार पर नजर आती हुई स्टार 11 ओवे टीम। रनिल पाटिल साहब बिल्कुल यहां से रजा लेते हुए उनका भी हम स्वागत करेंगे। चलिए मैच बॉल आएगा तो जरूर स्टार्ट करेंगे, थोड़े से खिलाड़ी वहां पर गए, मैच बॉल जो है बेहतरीन चौका तो असीम पटेल और सलमान पटेल इनकी ओर से 1-1000 रुपए का इनाम सोहेल यानी कि चाइना के लिए आ चुका है। देखिए कॉन्फिडेंस लेवल उनका बढ़ाने का काम बिल्कुल हमारे हासिम पटेल और सलमान पटेल दोनों यहां पर करते हुए स्वागत करेंगे। और ये लीजिए मैच को किया फिनिश और गेंदें बची है टोटल 8 गेंदें बचते हुए यह मुकाबला फिनिश हुआ है और टोटल 8 विकेटें भी उनके हाथों में सुरक्षित है। तो ये बड़ा नेट रन रेट होगा कंचन, 65 बनाए और इसी के साथ मुकाबला जीता स्टार 11 ओवे टीम। हार्दिक अभिनंदन एंड हार्ड लक टीम सिद्धि प्रतिष्ठान हर्षाली प्रेमनाथ 11 हार्ड लक। नेक्स्ट मैच के लिए आपको हार्दिक